माऊलीच्या जंगलात चोरीचे इमारती सागवान लाकूड घेऊन जाणारी स्कॉर्पिओ गाडीसह एक चोरटा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला तर दोन चोरटे फरार. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी शहापूर व प्रशांत देशमुख वनपरिक्षेत्र अधिकारी खरडी यांना मिळालेल्या माहितीवरून एक स्कॉर्पिओ कारमध्ये इमारती लाकडाची अवैध वाहतूक होणार असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार रात्रीच्या वेळी आसनगाव माऊली रोड लगत दबा धरून बसले असता माऊली आसनगाव रोडवर इमारती मालाने भरलेली स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH038665 मधून सात जातीचे लाकड चोरून नेणाऱ्या एका चोरट्याला वन अधिकाऱ्यांनी मोठ्या शिफारतीने जेरबंद केले तर त्याच्यासोबत असलेले दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. वन अधिकारी यांनी केलेल्या कारवाईत इमारती साग व स्कॉर्पिओ असा सुमारे 3 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.